लहानपणापासून शिक्षणात हुशार असलेली ती अभियंता झाली आणि खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लेकीला वडिलांनी फोन केला तेव्हा पप्पा दूध आणण्यासाठी बाहेर आली आहे, घरी जाऊन चहा पिणार आहे असे ती म्हणली होती. परंतु फ्लॅटकडे जाते म्हणून निघालेली लेक हे जग सोडून गेल्याचा फोन दुसऱ्या दिवशी वडिलांना आला आणि कुटुंब शोकसागरात बुडालं. शहरातील साहिली वासुदेव बट्टे वय 24 राहणार झाशीनगर चंद्रपूर रोड या उच्च शिक्षित तरुणीच्या आत्महत्येचं गूढ अद्याप कायम आहे. 1.5 वर्षापासून साहिली पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होती. हिंजवडी भागात मैत्रिणींसह ती फ्लॅटमध्ये राहायची. 2 दिवस ती प्रत्यक्ष कंपनीच्या कार्यालयात जाऊन काम करत होती, इतर दिवशी घरूनच काम करायची. 3 आठवड्यापूर्वी ती गडचिरोलीला आली होती, आईवडिलांना भेटून पुन्हा पुण्यात परतली होती. 17 मार्च रोजी भावाशी व्हिडिओ कॉल करून ती बोलली होती. 18 मार्चला सकाळी 9 वाजता वडिलांनी तिला फोन करून ख्याली कुशाली विचारली होती. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता आई आणि वडील दोघेही तिच्याशी फोनवर बोलले. पप्पा, मी दूध पॅकेट आणण्याकरता बाहेर आली आहे, घरी जाऊन चहा पिणार आहे, हा त्यांच्यातला शेवटचा संवाद असेल याची कुटुंबियांनाही कल्पना नव्हती. रात्री 9:30 नंतर तिने फ्लॅटमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान तिच्या मैत्रिणींनी वारंवार फोन करूनही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर फ्लॅटमध्ये तिने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं.